हिवाळा सुरू झाला की हिरव्या भाज्यांसोबत ज्याचं नाव घेतलं जातं ती म्हणजे मक्याची भाकरी। म्हणूनच म्हटलं जातं मक्याची भाकरी आणि मोहरीची भाजी। मक्याच्या भाकरीची एक वेगळीच मजा असते। पण तुम्हाला माहित आहे का की मक्याची भाकरी स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। वास्तविक कॉर्न हे जीवनसत्व ए बी ई आणि खूप प्रकारचे खनिज जसे की लोह, तांबे, जस्त, मॅंगनीज, सेलेनियम, पोटॅशियम इत्यादी अनेक खनिजांचा एक चांगला स्रोत आहे। मक्याचे अनेक प्रकार सेवन केले जातात ज्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे कोलन कॅन्सरची शक्यता कमी होते। तसंच फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदय निरोगी ठेवण्याचं काम करतं। जर तुम्ही मक्याच्या पिठाच्या गिरणीचा व्यवसाय कराल तर तो एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो। आज आम्ही तुम्हाला मक्याच्या पिठाच्या गिरणीच्या व्यवसायाशी संबंधित माहिती सांगणार आहोत। कच्चा माल। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मक्याचे दाणे आवश्यक आहे। प्रक्रिया। सर्वप्रथम मक्याचे दाणे डिस्टोनर यंत्रामध्ये टाकले जातात जे मक्याच्या दाण्यांमधून दगड किंवा खडे काढण्यास मदत करतात। ही प्रक्रिया सावधगिरीने केली जाते कारण मक्याचे दाणे आधीच मका प्रक्रिया संयंत्रातून येतात। मक्याचे दाणे एस्पिरेटरमधून जातात ज्यामुळे दोषपूर्ण दाणे, पानं आणि इतर कचरा यासारख्या वस्तू काढून टाकले जातात। नंतर हा साफ केलेला मका सिलोन आणि नंतर इव्हेटर यंत्राच्या मदतीने पल्वरायझर मिलमध्ये समान रीतीने हस्तांतरित केले जातात। हे यंत्र मका दळून घेते आणि त्यापासून पीठ बनवण्याकरता तुम्ही आणखी एक पाऊल जवळ आला। आता तुमचा मका लापशीसारखा दिसतो आणि नंतर तो चाळणीमधून चाळला जातो ज्यामुळे पिठामधील मोठे पदार्थ वेगळे करण्यास मदत होते। नंतर मोठे मक्याचे कण आणि मक्याचे पीठ डिफरंट प्युरिफायर यंत्राद्वारे वेगळे केले जाते। नंतर पीठ पुन्हा दळणे, चाळणे, शुद्ध करणे आणि मिश्रित करणे ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली जाते जोपर्यंत आपल्याला मक्याच्या पिठाची योग्य गुणवत्ता मिळत नाही। शेवटी पीठ चाळण्याच्या यंत्रामध्ये पीठ टाकलं जातं, त्यातून ते स्वच्छ चाळून घेतलं जातं। आता तुम्ही हे फिलिंग आणि पॅकेजिंग यंत्राच्या सहाय्याने पॅक करू शकता आणि बाजारात पुरवठा करू शकता। क्षेत्र। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 2500 ते 3500 चौरस फूट क्षेत्रफळाची आवश्यकता असेल, ज्यापैकी कच्चा माल आणि अंतिम उत्पादन ठेवण्यासाठी काही क्षेत्र राखून ठेवावं लागेल। मनुष्यबळ। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 9 ते 12 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये कुशल आणि अकुशल कामगार, पर्यवेक्षक, व्यवस्थापक इत्यादींचा समावेश असतो। चला आता जाणून घेऊया हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणकोणती यंत्रसामग्री लागेल। यंत्रसामग्री। या व्यवसायासाठी एस्पिरेटर, डिस्टोनर, पल्वरायझर मिल, प्युरिफायर मशीन, फ्लोर सिफ्टर, फिलिंग आणि पॅकिंग मशीन इत्यादी यंत्रसामग्री लागेल। विद्युत पुरवठा। आता विद्युत पुरवठा बाबत बोलूया। मक्याच्या पिठाच्या व्यवसायात अर्ध स्वयंचलित प्रकल्पासाठी 200 किलो प्रतितास क्षमतेने तुम्हाला 12 ते 16 किलोवॅट विद्युत पुरवठ्याची गरज लागेल। गुंतवणूक आणि नफा। अर्ध स्वयंचलित यंत्रासह 200 किलो प्रति तास उत्पादन क्षमतेने हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण 28 ते 35 लाख रुपये गुंतवणुकीची आवश्यकता असेल। जर तुम्ही नफ्याबद्दल बोलत असाल तर तुम्ही दररोज 8 तासांच्या शिफ्टमध्ये 100% क्षमतेने काम केल्यास तुम्हाला अंदाजे 8 ते 10% एकूण नफा मिळू शकतो। परवाना।
या व्यवसायात आपल्याला काही परवान्यांची आवश्यकता असते, जसं की GST, उद्यम, FSSAI, कारखाना परवाना इत्यादी. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकतं. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणं आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था, FPOs, स्वयंसहायता समूह, SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहायता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 0130-22810-89 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.